माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी संजय हेमगड्डी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन मुंबई येथे देण्यात आले. आमदार प्रणितीताई शिंदे यांनी सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल संजय हेमगडी यांना शुभेच्छा दिल्या. शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी आमदार दिलीपराव माने, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे, महेश जोकारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.